नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका छोट्याशा व्लॉगमध्ये. व्लॉग आहे की काय मला माहिती नाही, पण मी आलेलो आहे श्री ओंकारेश्वर देवस्थान मंदिर. इथे बऱ्याच लोकांना माहिती असेल, खूप छान मंदिर आहे, एकदम पुरातन काळातलं जुन्या काळातलं मंदिर आहे. इथे येणार आहे मी आज, दर्शन घेणार आहे श्री शंभूनाथ यांचं. इथे बाजूला बघा किती छान सुंदर अशी एक नंदीची एक मूर्ती आहे आणि एक तुळशी वृंदावन, आणि सोबत इथे आहे एक विहीर. किती भरले ती पण दाखवतो तुम्हाला, हे बघा. आता जाऊ मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया. एवढं सुंदर मंदिर आहे आणि समोर बघा बेलीचं झाड, म्हणजे जी आपल्या भगवान शंकराच्या इथे आपण जे वाहतो बेल, त्याचं झाड आणि तिथे फळसुद्धा आलेलं आहे. बघा बेल फळ. या कुंडे तुषार हार झबला, या शुभ्र वस्त्र आणिता, या वीणा वर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा शिव शंकर प्रभुती, बीजवसदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवती निश्चेत दाढ्या पहा, श्रीखंडम चंदम दिव्यम गंधार्यम सुमनोहरम विदेहपन श्रेष्ठम चंदनम प्रतेतम अक्षताम समर्पयामि. आता फुलवा सपे शंकराला, पुष्पमाल्या सुगंधी मालत्यादी प्रभो मयवताणी पूजार्थम पुष्पाणि बलियतम. आता बेलाचं पान घे, त्याला हत तुमको अक्षरा लाव आणि उकड व्हायचा, ओ सब उकड शिरेचा भाग वरती ठेवायचा, हा तोळाचा आता खाली भाग आहे. मित्रांनो, मंदिराच्या बाहेर बघा हद्या अगरबत्तीचं स्टॉल लागलेलं आहे. तुम्हाला सुद्धा सुगंधी आणि एकदम प्रीमियम अगरबत्ती पाहिजे असेल तर नक्की इकडे ॲड्रेस दिला आहे समोर, आणि मोबाईल नंबर इथे कॉन्टॅक्ट करा. सगळे प्रकार आहेत, सगळे प्रकार. मित्रांनो, गणपतीचं काम चालू आहे इकडे सगळीकडे. तुम्ही जाल तिकडे गणपतीच गणपती प्रॉपर लेवलला. फर्स्ट कोट चालू आहे प्रायमर कलर, दादा कंटिन्यू काम करतो इकडे. जर तुम्हालासुद्धा गणपती हवे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. दादा नंबर 9923270067. बोईसरमध्ये आलात तर नक्की भेट द्या, बाकी डिटेल तुम्हाला मोबाईलवर कळते. जय हिंद, जय महाराज. पण टाकेल मृत्युंजयरुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. तय श्री नागेश्वर देव. तर मित्रांनो, ही आहे आपल्या घरची पूजा नागपंचमीची. असे विविध प्रकारचे नाग काढले जातात, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 ह्या 11 प्रकारचे वेगवेगळे. बघा धान्याचा सुद्धा नाग आहे, तांदळाचाही नाग आहे, आणि गव्हाचा सुद्धा नाग आहे. आणि त्यांची पूजा केली जाते, त्यांना असे फळ वगैरे दिले जातात, पेढे नैवेद्य दिवा लावला जातो, फुलं वाहिली जातात, आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद. हे फक्त नागपंचमीला तुम्हाला लाह्याचा आणि हे सगळे वेगवेगळे कडधान्य त्यांचा प्रसाद मिळेल. नारळही वाहिलेला आहे आणि इथे दिवाही लावलेला आहे, आणि मागे देवांचा एक फोटोसुद्धा लावलेला आहे. अशी आपल्या ह्या प्रकारे व्यवस्थितपणे पूजा झालेली आहे. जय श्री नागेश्वर देवता. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम. यज्ञेन यज्ञमय चन्द देवा सानि धर्माणि प्रथमान्यायसं ते यनाकं महिमान यत्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवा. ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो यवै श्रवणाय कूर्मये शमे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो.
जय हिंद जय महाराज. तर भेटूया परत अशाच एका वेगळ्या ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत जय हिंद.